बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यात 2 तासांचा अवधी, डेब्रिस ट्रकवर पूर्णबंदी, मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे धडाकेबाज निर्देश. मुंबईसह आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याच्या वेळेवर निर्बंध हायकोर्टाने वाढवले आहेत. आता केवळ रात्री 8 ते 10 या वेळेतच फटाके फोडण्याची मुभा असेल. यापूर्वीची सायंकाळी 7 ते रात्री 10 अशी परवानगी होती. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर हायकोर्टात सुनावणी झाली. हवेची गुणवत्ता न सुधारल्या दिवाळीत मुंबईतील बांधकामांवर निर्बंध लावण्याचे हायकोर्टानं संकेत दिले, त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष होतं. फटाक्यांच्या बाबतीत प्रशासनानं अधिक गंभीर व्हायला हवं. बेरियम धातूच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेलं मार्गदर्शक तत्वांचं काटेकोरपणे पालन व्हायला हवं. काही राज्यांनी याबाबत QR कोड सारखे चांगले उपाय सुरू केले. मुंबई याबाबत काही तपासणी सुरू आहे असा सवाल हायकोर्टाने प्रशासनाला विचारला. मुंबई हायकोर्टाने दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर सुनावणी करताना आज महत्त्वाचे निर्देश दिले. हायकोर्टानं मुंबईतील बांधकाम क्षेत्रावर तूर्तास बंदी नाही, मात्र काही निर्बंध लागू राहतील असे स्पष्ट केले. 19 नोव्हेंबरपर्यंत बांधकामातील डेब्रीज वाहून नेणाऱ्या ट्रकवर पूर्णपणे बंदी लागू करण्यात आली. सामानाची नियाण करण्यास मुभा असणार आहे, मात्र डेब्रीज वाहतुकीवर बंदी लागू असणार असल्याचे हायकोर्टाने म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.